बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लाल लक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा घे तू हे खा. हा काय बाबा तुम्ही आधीच पेड आहे नाही त्यांचा चांगलं हे प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेढा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा. आय कांट बिलीव. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. रहेच्या वटवृक्षाला वाळवी कुठली लागली तुम्हाला काय वाटतंय. बारामतीची वाळवी लागली का त्याला. नाही अशी वाळवी काय शेवटी कसं म्हणलं आता की नाही तिथली आणि इथली वाळवी वाळवी असती. एखादा जर संकोचित विचार किंवा असा जर विचार आपण जर तिथं मांडला काय हिथं मांडला काय तो किती लोकांपर्यंत आपण रुजवतोय ते महत्वाचं आहे ना. आता नाहीतरी आता मला सांगा आपल्या जिल्ह्यात काय आणि दुसऱ्या जिल्ह्यात काय. तो विचार तिकडचा विचार सातारा जिल्ह्यात तर निश्चितपणे लोक बाकीचे लोकप्रतिनिधी या जिल्ह्यातले काय आवाज उठवत नाही म्हणजे याचा अर्थ म्हणजे रुजलाय का नाही मला माहित नाही. पण त्यांनी बोलावं याच्यावर भाष्य करावं. ही स्थापना ह्या जिल्ह्यात झाली आहे. या संस्था इथंच या हेड ऑफिस इथं राहिलं पाहिजे. चांगली चालली आहे. आज आपल्याला शिक्षण संस्थेवरती नाही नाही मी काय बघा एक मिनिट. कोणाचं नाव घेऊन उदयनराजे कोणाला मोठं करण्यात पण एवढं स्वस्त झालं नाही उदयनराजे. कळलं का. जे चुकीचं आहे मग मी केलं काय कोणी केलं काय चुकीचं चुकीचंच आहे. जवळने झाले पाहिजे कोणी पण असू द्या. इका कोणाची मालमत्ता नाहीये. लोकशाही आहे ना. नीट राहायचं प्रत्येकाने लोकशाहीमध्ये. कारण की लोकांच्या जीवावरती तुम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाता त्यावेळेस लोक तुम्हाला निवडून देतात लोकांचा आधार आहे म्हणून. जे आपणही असू दे आणि त्यांना काय बोलायचं आहे. ज्यांनी केलं ते लोकांनी बघितलंय. आज आमची तिथली सगळे जे क्रीडाप्रेमी आहेत जे क्रीडा म्हणजे जे त्यांना वंचित राहावं लागलं. आमच्याकडचे पण वेगवेगळ्या खेळामध्ये मोच स्टेट नॅशनल इंटरनॅशनल जाऊ शकले असते. त्यांचं नुकसान झालं कसं भरून देणार आहे. मग कोणी पालकमंत्री असेल आणि कोणी ह्या जिल्ह्यातले आमदार किंवा कोणी लोकप्रतिनिधी असू दे त्यावेळेस मी मत मांडलं माझ्या ते केसेस करण्यात आले. अरे नसताना त्यांनी हे बघा त्यांनी उठवलं नाही हा तो त्यांचा प्रश्न आहे. कदाचित मला माहित नाही खरं त्यांनी बोलायला हवं. त्यांनी तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. आक्षेप नाही त्यांना विचारला पाहिजे की भाऊराव अण्णांनी त्यावेळेस जे गेलं ते चुकीचं होतं का. पदसिद्ध अध्यक्ष हा मुख्यमंत्री त्यावेळेस त्यांनी जो विचार दिला तो चुकीचा होता का. त्यांना विचारला पाहिजे हा प्रश्न. मला जर विचारलं तर मी म्हणणार की त्यावेळेस त्यांनी जो विचार मांडला की हे राजकारण आलं नाही पाहिजे. ही सर्वसामान्यांची शिक्षण संस्था राहण्याकरता जन्म आपलं पदसिद्ध अध्यक्ष हा मुख्यमंत्री पाहिजे.
सत्ता बदलली म्हणजे काय तुम्ही काय अध्यक्ष बदलता का काय राजकारण येणार नाही तर काय होणार सरळ सरळ हा प्रश्न तुम्ही आवर्जून इथून गेल्यानंतर त्यांना विचारावा आणि खऱ्या अर्थाने त्यांचं उत्तर मी मला पण ऐकायचंय कारण की कर्मवीर भाऊराव पाटलांचं जेव्हा तुम्ही नाव सांगता तिचे वारस म्हणून तुम्ही सांगता की आम्ही वारस आहोत त्या वारसांचा मत तर लोकांना कळायला पाहिजे ना निदान बाकीच्यांना तर मला तरी मला सगळ्यांना सगळे वाटच बघतात की काय त्यांचं मत आहे त्यांनी सांगू द्या आम्हाला नाही पटलं त्यांचे विचार नाही पटत ते तसं म्हणू द्या आणि हे विचार पटतात ते विचार पटत नाही काहीतरी भूमिका तरी घेतली पाहिजे ना ठीक आहे मला काय त्यातनं काय फायदा होणार आहे मला सभासद पद नको मला काही नको संस्था लोकांची लोकांच्यासाठी कार्यरत ही तशीच राहिली पाहिजे खासगीकरण होतं का मला होऊन देणार नाही प्रक्रिया चाललेली म्हणून तर मला काय लोकांनी प्रश्न विचारले म्हणून तर बोलतोय ना केंद्र सरकारकडे होणार आहे केंद्र सरकारकडनं पण इथून ठराव इथनं जाणार ना तुम्ही केंद्रात अरे बाबा इथनं जाणार ना इथल्या लोकांनी जर ते पाठवले नाही तर कसं होणार प्रक्रिया झाली नाही झाली मला कसं कळणार तुम्हाला कळालं असेल तुम्हाला तुम्ही निमंत्रित होता का त्या मीटिंगला मी नव्हतो तुम्ही निमंत्रित होता का त्यांनी काय पण कोणी पण काय पण घोषणा करेल भरपूर घोषणा झाल्यात पूर्तता किती झाली माझं तर ओपन चॅनल मी नेहमीच सांगतो मी जर चुकीचं बोलत सांगा मी चुकीचं बोलतोय नाही तर कोणी असतोय मला काय खोटं बोल माझा स्वार्थ काय मला सांगा ना माझा स्वार्थ काय मला तळतळ काय वाटते मला काय वाटत एवढं मला मला काय म्हणजे मला चीड कशाची आहे समजा लोक जर वंचित राहिले किती लोकांनी लोक आता वंचित राहिले आता काय वेळ पुरणार नाही तक्ता पुरणार नाही याद्या पुरणार नाही तुम्ही त्यांना काय नको झालाय म्हणजे जिल्हा बँकेत नको रेल्वेमध्ये नको इतर ठिकाणी तुम्ही उदयनराजे का नको इथं काय नेमकं काय अहो मला पण कळलं झालंय का नको मी म्हणतो का नको मी का नको त्यांनी सांगू द्या ना माझ्याकडनं काय चुकतंय तर का नको मी उलट त्यांनी सगळ्यांनी म्हणलं पाहिजे पाय कोणी नसलं तरी चालेल पण उदयन राजेच पाहिजे म्हणा मनापासून जरी नाही म्हणाला काय बोलायला काय पैसे लागतात का नाही त्यांच्याबरोबर बोलता म्हणून घेत त्यांनी तेवढं जरी म्हणाले ना तरी मी सांगतो ना आपण कोणी म्हणतच नाही त्यांनी म्हणजे सगळ्यांना इन जनरल जिल्ह्यातल्या लोकांना कुठंच नको तुम्ही नाही कुठं नको काय सगळं त्यांनी म्हणण्यानुसार काय मला पण मी म्हणलं हे कुठं नको मग असं नसतं ना त्यांनी म्हणण्या म्हणून बोलव काय शेवटी लोकांना मी हवा आहे ना विचार लोकांना आणि माझ्या परस्पर विचारा नाही तर बरेचसे लोकांना काय ते सगळे लोक उभे करणार हा विचारा हो पाहिजे बाकी 10 लोक इथं असणार बाहेरच्या 100-150 ला विचारलं हा नाही ते त्यांनी बोलवून ठेवले तसलं नाही कोणाला पण विचारलं महाराज साहेब एक प्रश्न असा आहे की मगासपासून तुम्ही मुख्यमंत्री पाहिजेत त्या जागेवरती असं तुमचं मत आहे म्हणजे अरे माझं मत नाही ती घटना आहे ठीक आहे नाही मगासपासून ह्याच्या अगोदर असं कधीच झालं नव्हतं तो घटना आहे त्याच्या अगोदर सगळे मुख्यमंत्री तिथं जेव्हा मुख्यमंत्री जे व्हायचे ते तिथं अध्यक्ष म्हणून कार्यरत होते नाही आता फोर्स केला जातोय ठाकरे सरकारचं सरकार व्यवस्थित चाललंय असं तुमचं एकंदरीत म्हणायचं आहे का म्हणजे ते चांगल्या पद्धतीने सरकार चालवत आहेत आणि म्हणून ते रेच संस्थाही चांगल्या पद्धतीने चालवते व्यवस्थित चालले का नाही चालले लोकांना विचारा ना लोकांनी जाऊन त्यांना विचारा काय परकट मत तिथं मिळेल मी माझ्या वतीने बोलणार ते त्यांच्या वतीने बोलणार